12वी राष्ट्रीय ज्युनियर रोलबॉल सर्त मिरामार युथ हॉस्टेलच्या स्केटिंग रिंगार चालू असा. भारतातले 20 राज्यातले पंगड हंगा वाटेकार झाल्यात. चंदीगढ़ गर्ल्स टीम, चंदीगढ़ गर्ल्स टीम, रिपोर्ट ऑफ कोर्ट नंबर 2. गोवा इज कंसर्न, दिस इज अ सुपर प्लेस एंड अ वेरी नाइस टूर्नामेंट इज गोइंग ऑन. दिस इज द सेकंड डे ऑफ द टूर्नामेंट एंड 20 स्टेट्स एंड चिल्ड्रन यू नो फ्रॉम ऑल ओवर द स्टेट, दे आर वेरी हैप्पी विद द फंक्शनिंग ऑफ दिस टूर्नामेंट एंड एज वेल एज द ऑर्गेनाइजिंग कमिटी इज कंसर्न. दे हैव प्रोवाइडेड वंडरफुल फैसिलिटीज. दिस यू नो ब्यूटिफुल प्लेस ऑफ गोवा, पीपल आर चिल्ड्रन आर लविंग इट. आम्ही गेले 15 दिवस कंटिन्यू रोज सकाळ संध्याकाळ घेत आहे. त्यांच्या प्रॅक्टिसमुळं आज आम्हाला एक चांगला रिझल्ट मिळाला. 2 मॅचेस झाल्या दिवसभर, त्यांच्या 2 मधल्या 1 मॅच विन झाली आहे. ते पण चांगला परफॉर्मन्स दाखवला. कमी कालावधीत ही मुलं चांगल्या प्रमाणात खेळली आणि गोव्यामध्ये हा गेम चांगला वाढेल याची आम्हाला अपेक्षा आहे. त्या पद्धतीने आम्ही त्यांना ट्रेनिंग चांगलं दिलं आहे आणि याच्यापुढे ही गोव्यातील सर्व पॅरेंट्सनी सगळ्यांनी या गेमसाठी आपलं चांगलं प्रोत्साहन दाखवावं आणि हा गेम गोव्या सिटीमध्ये किंवा तुमच्या गोव्या स्टेटमध्ये पूर्णतः करावा. ओल्ड गोवा पठारावेल्या सनशाईन स्कूलाच्या वाठारात सनशाईन जीपी हॉर्स रायडिंग अकादमी सुरू झाल्या. उक्तावणाक पणजेचा आदला आमदार सिद्धार्थ कुंकळेकर आशिल्लो. या अकादमीत 6 ते 60 वर्सांमेरेन आशिल्लो कोणी प्रवेश घेवंक शकता. सनशाईनाची बेंगलुरू हॉर्स रायडिंग अकादमी आसा, थंयसर दिता तशीच सेवा गोंयांतूय दितले. स्टार्टेड बेसिकली एज ऑफ नाउ इट्स अ स्कूलिंग युनिट फॉर हॉर्स रायडिंग, बेसिक हॉर्स रायडिंग. And when it comes to certified, we have couple of them. We have Kush as a master trainer here, who has been certified from ZP Horse Riding Academy. And also we have one more instructor and another assistant instructor to take care. So they'll be taking classes usually. And I think it's only for this school or? No, this is for the school and also open for all. Okay. Yeah. Okay. And the starting age, we start from 6 years. 6 years. Yeah. And there's no upper age limit. We have the eldest rider about 74 years, so she rides, she also owns a horse. So from 6 to 60 you can say. That is, it's been about 2.5 years that we started in Bangalore and we have about 12 to 14 horses. So we have different units there. We have one unit which is entirely dedicated to schooling of horses and riders. And another unit is there for competitive riding. And then we have separate unit for therapy. So we also do something known as hippotherapy. Right? Have you heard of hippotherapy before? Right, it's a therapy which is used on the autistic children for the better treatment of their, you know, thing. And this therapy uses horses. So the riders, kids are just made to sit on the horse, made to spend time with the horses, and their condition gets better and better. This is not reversible, but still we can improve their condition. So the same thing which is also being followed in Goa. Goyak Horse Riding Academy cha bara labh jatlo. For former chief ministers, Shri Pratap Singh Ji, Rao Ji Rane, he created one cavalry of horse policemen. Unfortunately, that experiment did not last long. And we have recently installed one edifice of a sculpture of a horse at Altino. That is a replica of the Arabian horses that used to be brought in Panji Port. So this is a very good venture that Deepak ji has taken up.
it will definitely catch on with people in Goa. I wish Sunshine and this venture all the very best. You've got some beautiful, elegant horses. प्रुडंटा का तेल सुभाष कुटवाळकर. म्हापशा पेड्यां स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशीप झाली. या चॅम्पियनशिपीतल्यान गोंयाक बरे बॉक्सर मेळ्यात आणि 5-6 डिसेंबराक जावपी पश्चिम विभागीय चॅम्पियनशिपात हे गोंयाक जैतिवंत करतले म्हणून गोवा बॉक्सिंग संघटनेक विश्वास. कोच बरे काम करतात आणि बाउट पहिल्यार बरे बॉक्सिंग आसले आणि आता आमकां सिनियर बॉक्सर मेवले म्हणजे आम्ही चड खोशी आणि आता 5 तारखेच्यान वेस्ट झोन आसतलो. वेस्ट झोनान आम्ही शुअर आसा की आमकां विनर नाजाल्यार रनरअप तरी मेवटली म्हणून कित्याक आमचे बॉक्सर खरेच बरे असा. स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशिपीक बरो प्रतिसाद लाभलो. आता पश्चिम विभागीय चॅम्पियनशिपीत गोयात बरी संध असा. Association is our endeavor to create good boxers, create their future, to ensure that they get the right type of coaching. Because the sagale referees, coaches, the association and the teams around, where Lenny I think is one of the major pivotal role, all these guys have done a wonderful job. This will definitely give a boost to the boxers to groom themselves for the coming future. And I'm sure ki either the national games, either the today, Goa will definitely look प्रुडंटा खातीर श्याम सुंदर फट्टे. आता पळोवया गोंयच्या वाठारांतल्या सरभोवतणच्यो काय खबरो. 2017-18 ह्या वर्सा पणजे महालक्ष्मीच्या देवळात द्विषष्ट्यब्दी महोत्सव चलतलो. म्हाका खूप आनंद जाता की वो 2017-2018 हे वर्सभर श्री महालक्ष्मी संस्थान 200 वर्सांचे सेलिब्रेशन मनयता. आता पहिले 3 दीस 4-7 सहस्रचंदी जप असतो. तसेच सांचे 6-8 कल्चरल प्रोग्राम्स असतले. 7 दीस महालक्ष्मीचे रातची 9 पालखी उत्सव असतो आणि 7 तारखेच्यान सहस्रचंडीचो हवन सुरू जातलो. लघुरुद्र हवन, लघुविष्णू हवन, सतकलश तसेच केन्नाच जावना तसे लक्ष कुंकुमार्जन, दीप नमस्कार असे आम्ही धार्मिक विधी दवरल्या आणि हे धार्मिक विधी ब्लेस करपाक पर्तगाय मठाचे स्वामी महाराज, श्रीमद विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वदेर स्वामी महाराज आणि त्यांचे पट्टे शिष्य श्रीमद विद्याधीश श्रीपाद वदेर स्वामी महाराज 7 तारखेक सारखे 7 देवस्थानात येतले. आणि उद्धव सांगितल्याप्रमाणे जायती धार्मिक अनुष्ठानं जातली, सांस्कृतिक कार्यक्रम जातले. प्रत्येक रातचो सांस्कृतिक कार्यक्रम असा. आणि जर तर तुमच्या माध्यमातल्या लोकांक ही गोष्ट पावली जाल्यार आमचो एकूच आमकां अपेक्षा आसा की जास्तीत जास्त पणजेकारांनी येवन, आनी पणजेकारूच न्हय जास्तीत जास्त गोंयच्या लोकांनी येवन, ही जी राजधानीची जी ग्रामदेवी आसा तातूंत सगळ्या कार्यक्रमांत सहभागी जावन लोकांनी हो एक एकतेचो मेळ असो दाखोवचो. घन बरसे रे हो बाकीबाब बोरकरांच्या कवितांच्या वाचनाचो कार्यक्रम पणजेच्या मिनेजीस ब्रागांझा हॉलात झालो. प्रतिभा तुझी नक्षत्र गर्भी, नाद गर्भी चित्कला, आत्म प्रस्फुट शब्दी तुझ्या रुंजती स्वर मेखला, हास्य लास्य महोत्सवी लावण्य लीला नाचती, हास्य लास्य महोत्सवी लावण्य लीला नाचती, शारदा वरदात्मजा श्री कविवरात वारती, कैवल्य वर्णी भावली शीतल घन चंद्रक्कला, कैवल्यवर्णी भावलेली शीतलघन चंद्रक्कळा, उन्मेष उर्मी प्रसविती नवरसमयी शब्दक्कळा.
मडगावचे प्रिटी होम या एक्झिबिशनातल्या वस्तूंचे गोवा कॅनाच्या रोलंड मार्टिन्सन इन्स्पेक्शन केले. या वेळार काय वस्तू यो बेकायदेशीर विकताना मिळ्यात. Done an inspection of Pretty Home exhibition. It's a very old brand in exhibitions, but as usual we do this inspection and we have found some things which are not correct. We have informed the organizers, and some products like the shavers and all, we have removed it immediately. We have said to the organizers that two things. One is to follow the procedures as listed by the South Goa collector's license. So every stall must have a name, address and stall number. So it creates a confidence among the consumers. Second thing, we have pointed out that as far as possible, any electronic, electric items which are like shavers and trimmers and all that, they should be very particular. If they don't have the manufacturer's name, don't allow them to display. 40 देश भोवत इटलीचो एकलो गोयात मडगाव पावला. ताणे गोय आणि गोयकरांची तुस्त केली. हॅलो, माय नेम इज शारी. हॅलो केतलपोई. आय एम फ्रॉम इटली. आय एम 29 इयर्स ओल्ड. आय एम फ्रॉम मॉडेना इन द नॉर्थ ऑफ इटली. 10 मंथ्स अगो आय स्टार्टेड माय जर्नी, माय ट्रिप अराउंड द वर्ल्ड बाय बायसिकल. आय डन 14,000 किलोमीटर राईट नाउ अँड आय क्रॉसड 14 कंट्रीज. आय स्टार्टेड फ्रॉम इटली, स्लोवेनिया, क्रोएशिया, सर्बिया, बुल्गारिया, ग्रीस, तुर्की, इरान, अझरबैजान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान अँड आफ्टर चायना, पाकिस्तान, इंडिया. आय केम इन दिल्ली, आय वॉज इन वृंदावन, आग्रा, जयपूर, उदयपूर, मुंबई, मुंबई अँड फायनली हियर इन गोवा. आय एम ट्रॅव्हलिंग अराउंड द वर्ल्ड बिकॉज आय एम फ्री. आय एम आउट फ्रॉम दिस व्हेरी बॅड सिस्टम. I have a project on the back about ecological bicycle. We need to use more the bicycle and don't use cars or motorcycle because we are destroying our world. हे बुलेटिन हंगात सप्ता. ह्यो खबरो तुमकां प्रुडंट व्हॉट्सएप, ट्विटर, फेसबूक आनी प्रुडंट वेबसायटीचेर लायव मेळटात. प्रुडंटाक फॉलो करात. नमस्कार.